आणि अजित पवार आज अमोल कोल्हे यांच्या होम पिचवर जाणार आहेत. सकाळी 10 वाजता शिरूरच्या मांडवगण फराटा या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या मंचरमधल्या सभेनंतर अजित पवार यांची उत्तर सभा देखील आज होणार आहे. दुपारी 3 वाजता शेतकरी मेळाव्याचं आयोजन देखील अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या सभेनंतर खरं तर आज अजित पवार यांच्या 2 सभा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. आणि आजची जी पहिली सभा आहे ती सकाळी 10 वाजता मांडवगण फराटा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण या ठिकाणी आलो आहोत. आपण पाहतो की सकाळची पहाटेची वेळ आहे. पहाटेपासून या ठिकाणी जी तयारी आहे ती खरं तर सुरू आहे. कारण की 10 वाजता या ठिकाणी जी सभा आहे ती सभा होणार असून खरं तर अजित पवार या शिरूरमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मांडवगण फराट्यामध्ये अजित पवार येतात आहे. काय नक्की प्रामुख्याने मागणी असतील? 2 जुलैला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा शिरूर तालुक्यात दादाचं उद्या आज आगमन होत आहे. आणि दादांच्या पुढं आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांची नागरिकांची एकच अपेक्षा आहे दादांकडून की घोडगंगा कारखान्याचा गळीत हंगाम पहिल्यांदा 25 वर्षात या वर्षी बंद पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रचंड हाल शेतकऱ्यांचे झालेले आहेत ऊस त्यांच्या तोडणीसाठी. तो एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न चासकामांच्या पाण्याचा आहे. बहुतांशी गावं या भागातली टेलला येतात आणि दर उन्हाळ्यामध्ये त्या चासकामांच्या पाण्याचं नियोजन गलथान झाल्यामुळं दरवेळेस शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो. तो एक दूर होईल. तिसरी गोष्ट घोड धरण या तालुक्यात आहे. त्या धरणातही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नदीमध्ये आवर्तन नाही सोडलं तर 6 KTWR आहेत त्याच्यावर. त्याही शिरसगाव काठापासून तांदळीपर्यंतच्या गावांवर अन्याय होतो. हे सगळे प्रश्न आज दादाजी सभा घेणार आहेत. दादाकडून अपेक्षित त्याला उपाय लोकांना दादांकडून उद्याच्या सभेत अपेक्षित. कॅमेरा तुषार सह मी सुनील जगे, TV9 मराठी, मांडवगण फराटा.